परभणी जिल्ह्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता तसेच प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला नोकरीच्या माध्यमातून रोजगार मिळावा या प्रांजळ हेतूने शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील जिल्हा परिषद मैदान येथे येत्या 10 डिसेंबर रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी दिली आहे। 100 कंपनी आहे आणि आम्ही एक कंपनी जी आहे ते सगळं लीड करती रोजगार मिळावे ते कंपनी सगळं लीड करती आणि ते कंपनीच्या माध्यमातून आम्ही 100 स्टॉल लावलेले आहेत। 100 स्टॉलच्या माध्यमातून जे लोक ऑनलाईन आमची 19,000 लोकांची नोंद झालेली आतापर्यंत आणि जे कंपनी आले येणार आहे त्यांचा इंटरव्ह्यू त्यांचा चांगला डॉक्युमेंट्स हे ते बघून सगळा इंटरव्ह्यू बघून 25% मुलं तिथं जे पात्र आहे त्यांचा तिथं त्यांना सर्व्हिस जागेवर देणार आहे कंपन्या आणि जे बाकीचे 75% उरलेले मुलं आहे त्यांना जॉब कार्ड देणार आहे आणि 1 वर्षापर्यंत ते कंपनी त्यांचा फॉलोअप करणार आहे आणि फॉलोअप करून 1 वर्षात त्यांना न्याय मिळून कुठेतरी चांगले जागेवर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे। त्याच्यासाठी 100% हे चांगले विजन शिवसेनाच्या माध्यमातून आम्ही घेतलेलं आहे आणि 100% शिकलेल्या मुलाला याच्यामधून न्याय भेटणार आहे। उद्याच्या कार्यक्रमामध्ये इतकंच आवाहन करणार आहे की हे खूप शिवसेनाचे आणि भाजपच्या माध्यमातून जे घेतलेला कार्यक्रम आहे आम्ही याच्यामध्ये 100 नामांकन कंपन्या इथं येत आहे आणि चांगली संधी IT सारखे कंपन्या इथं परभणी जिल्ह्यात येत आहे। मी आव्हान इतकंच करणार आहे मराठवाड्याचा कोणेकापऱ्यात कोणचा भी मुलगा शिकलेला असन त्यांनी इथं यावा आणि हे 100% हे कंपन्याचा आणि हे मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि 100% 13,500 पासून ते 1 लाखपर्यंत सॅलरीचे कंपन्या इथं येणार आहे आणि चांगली चांगली संधी मुलाला इथं भेटणार आहे। त्याच्यासाठी एकच मी विनंती करणार आहे सगळ्या युवकाला की इथे जास्तीत जास्त संख्यामध्ये 50,000 कॅपॅसिटीमध्ये 50,000 कॅपॅसिटीमधलं आम्ही इथं सगळं नियोजन केलेलं आहे। 50,000 बी मुलं इथं आले तर 25% म्हणजे 12,500 मुलाला रोजगार भेटणार आहे। खूप चांगली संधी रोजगारसाठी युवकासाठी आम्ही ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये युवकाला एकच आवाहन करतो जास्तीत जास्त एक याचा मेळाव्याचा लाभ घ्यावा।